बीबीए मधील रेशो अनालिसिस या टॉपिक मधील आपण प्रॉब्लेम बघतोय की जो परीक्षेला आलेला होता एप्रिल 2019 ला 16 मार्काला प्रॉब्लेम विचारलेला आहे. आधी आपण प्रॉब्लेम रीड करू आणि नंतर सॉल्व करायला सुरुवात करू. द फॉलोइंग फिगर्स आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ लकी लिमिटेड ऍज ऑन 31 मार्च 2017. 16 मार्काला हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. लकी लिमिटेडचा आपल्याला फॉलोइंग फिगर दिलेले आहे त्यांच्या पुस्तकातल्या. काय काय माहिती दिलेली ती पाहू. सेल्स 24 लॅक्स. लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 18 लॅक्स. सेल्स मधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर राहिलेला आहे तो ग्रॉस प्रॉफिट आहे 6 लाख रुपयाचा. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे 2,40,000. नेट प्रॉफिट आहे 3,60,000. करंट ऍसेट आणि इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज आपण स्टॉक म्हणतो, नाव फक्त वेगळं आहे. इन्व्हेंटरी आणि स्टॉक आर सेम 8 लॅक. फिक्स ऍसेट 14,40,000. टोटल ऍसेट दिलेली आहे तशी त्यांनी 30 लाख रुपये. नेट वर्थ आहे 15 लाख. डेट 9 लाख आणि करंट लायबिलिटी आहे 6 लाखाचे. अशी टोटल लायबिलिटी आहे 30 लाखाची. आणि आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, रिटर्न ऑन ऍसेट रेशो, इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो आणि वर्किंग कॅपिटल टर्न ओव्हर रेशो आणि नेट वर्थ टू डेट. एक एक रेशो पाहू आपण. सगळ्यात पहिल्यांदा पाहू ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा पाहू. ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचा फॉर्म्युला पाहू. ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आता इथे ग्रॉस प्रॉफिट पहा. ग्रॉस प्रॉफिट किती दिलेला आहे 6 लाख. ह्या 6 लाखाला 24 लाखाने भागायचं आहे. म्हणजेच काय, 6 लाख भागिले 24 लाख गुणिले 100. हे जर कॅल्क्युलेट आधी आपण किमती टाकू आणि हे कॅल्क्युलेट करू. 6,06,00,000 / 24 लॅक्स × 100 कॅल्क्युलेट केल्यानंतर ग्रॉस प्रॉफिट रेशो येईल 25%, 25%. म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आलेला आहे 25%. याचा अर्थ असा होतो की जेवढी काही सेल्स होते त्याच्यावरती 25% हा ग्रॉस प्रॉफिट असतो. नेक्स्ट रेशो पाहू, नेट प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट रेशो सेम जसा आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो पाहतो सेम तसाच नेट प्रॉफिट रेशो आहे. तो समजून घेऊ आधी. नेट प्रॉफिट रेशो त्याचा फॉर्म्युला, नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. आता इथे पहा, नेट प्रॉफिट 3,60,000 आहे आणि सेल्स 24 लॅक्स आहे. मग 3,60,000 / 24,000 × 100 हे कॅल्क्युलेट केल्यानंतर येईल नेट प्रॉफिट रेशो 15%. ग्रॉस प्रॉफिट रेशो जसा आला होता सेम तसाच नेट प्रॉफिट रेशो आलेला आहे आणि त्याचा फॉर्म्युला पण सेम तसाच आहे. फक्त फरक असा आहे तिथे ग्रॉस प्रॉफिट आहे आणि इथे नेट प्रॉफिट आहे. बाकीचं कॅल्क्युलेशन वगैरे सिस्टीम सेम तशीच आहे. नेक्स्ट रिटर्न ऑन ऍसेट. रिटर्न ऑन ऍसेट काढत असताना त्याचं आपण पाहू कशा प्रकारे काढायचं. पहिल्यांदा लिहून घेऊ रिटर्न ऑन ऍसेट रेशो काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला. फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल ऍसेट इंटू 100. रिटर्न ऑन ऍसेटचा फॉर्म्युला नेट प्रॉफिट डिवायडेड बाय टोटल ऍसेट इंटू 100. नेट प्रॉफिट आहे 3,60,000 आणि टोटल ऍसेट आहे 30 लॅक्स. मग आपण किमती टाकू 3,60,000 / 30 लाख / 100. कॅल्क्युलेट करूयात किती आलेला आहे 12%. याचा अर्थ असा होतो की जेवढ्या काही तुम्ही बिझनेसमध्ये पैसे गुंतवता किंवा ऍसेटमध्ये जे काही पैसे गुंतवता तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला प्रॉफिट किती मिळतो 12%. तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे 3,60,000. म्हणजेच 12% तुम्हाला रिटर्न ऑन ऍसेट वरती मिळालेले आहेत. नेक्स्ट पुढचा एक रेशो पाहू. 4 नंबरला सांगितलंय इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो. इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशोला स्टॉक टर्न ओव्हर रेशो सुद्धा म्हणतात. त्याचा फॉर्म्युला पाहू. स्टॉक टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स डिवायडेड बाय एव्हरेज स्टॉक्स. सेल्स माहिती आपल्या 24 लॅक्स आहे. एव्हरेज स्टॉक, एव्हरेज स्टॉक म्हणजेच काय, इन्व्हेंटरी पाहिजे असतं. एव्हरेज इन्व्हेंटरी, इन्व्हेंटरी दिलेले आहे इथे 8 लाख रुपयाची. आणि आपल्याला ऍव्हरेज इन्व्हेंटरी काढत असताना ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक यांची बेरीज करून त्यांचं ऍव्हरेज काढावं लागतं. पण इथे आपल्याला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे दोन्ही माहीत नाहीये. डायरेक्ट आपल्याला फक्त एवढीच इन्फॉर्मेशन माहितीये की आपल्याला इन्व्हेंटरी किती दिलेले आहे. किती दिलेले आहे इन्व्हेंटरी 8 लाख रुपीज. अशा वेळेस लक्षात ठेवा जी दिलेली इन्व्हेंटरी आहे इट इज अज्युम दॅट दॅट इन्व्हेंटरी इज ऍव्हरेज इन्व्हेंटरी. दिलेली इन्व्हेंटरी हीच ऍव्हरेज इन्व्हेंटरी किंवा ऍव्हरेज स्टॉक आहे असं समजायचं, गृहित धरायचं.
मग आता किमती टाकल्या तर 24 लाखाला 8 लाखांनी भागलं की आपल्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो मिळेल, आणि हा भागाकार केला, डिवायडेशन केलं की टर्नओव्हर रेशो मिळेल आपल्याला 3 टाइम्स. याचा अर्थ असा होतो, 3 टाइम्स म्हणजेच काय की तुमच्या बिझनेसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जो स्टॉक आहे तो रिप्लेस होतो वर्षातून 3 वेळा. पहिल्यांदा स्टॉक येतो, त्याच्यावरती आपण प्रोसेस करून फिनिश गुड्स करतो, विकतो, पुन्हा एकदा नवीन माल खरेदी करतो, त्याच्यावर प्रोसेस करतो, फिनिश गुड तयार होतो आणि विकतो. असं आपण किती वेळा करतो तर वर्षातून 3 वेळा करतो, म्हणजे स्टॉक टर्नओव्हर रेशो हा आलेला आहे 3 टाइम्स. नेक्स्ट पुढे पाहू आपण वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो काढत असताना त्याचा फॉर्म्युला पहा. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. वी नो ऑलरेडी सेल्स आर 24 लॅक्स आणि वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल नाव वी आर कॅल्क्युलेटेड. वर्किंग कॅपिटल आपल्याला इथे कुठेही दिलेलं नाहीये, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग हाव इट इज टू बी कॅल्क्युलेटेड, सो वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट ऍसेट मायनस करंट लायबिलिटीज. करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा करूयात. करंट ऍसेट, आता ऍसेट कोणते आहेत ते पाहूयात. ऍसेटचे दोन प्रकार असतात, एक असतात करंट ऍसेट आणि दुसरे फिक्स ऍसेट. पहा इथे आपल्याला देताना करंट ऍसेट दिलेले आहेत 7,60,000, नंतर इन्व्हेंटरीज पण म्हटलेलं आहे 8 लाख, आणि नंतर खाली म्हटलेलं आहे फिक्स ऍसेट. आता यांनी देताना आपल्याला स्टॉक आणि करंट ऍसेट हे वेगवेगळे दिलेले आहेत, पण इन्व्हेंटरी सुद्धा करंट ऍसेट मध्ये येतात. म्हणून आपण करंट ऍसेट घेत असताना काय करणार आहोत, तर हे 7,60,000 अधिक 8 लाख करणार आहोत. म्हणून आधी लिहून घेऊयात, करंट ऍसेट इज इक्वल टू करंट ऍसेट प्लस इन्व्हेंटरीज. किमती टाकूयात 7,60,000 अधिक 8 लाख, हे दोघांची बेरीज केली की 15,60,000 यांची टोटल येईल. मग 15,60,000 ही आलेली आहे आपले करंट ऍसेट, आणि त्याच्यातून काय वजा करायचं आहे, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी बघूया, नेट वर्थ, डेप्ट आणि करंट लायबिलिटी. डेप्ट करंट लायबिलिटी नाहीये आणि नेट वर्थ सुद्धा करंट लायबिलिटी नाहीये. इथे फक्त एकच आहे ती म्हणजे करंट लायबिलिटी 6 लाख, म्हणजेच 15,60,000 सहा लाख जर वजा केले तर वर्किंग कॅपिटल मिळेल आपल्याला 9,60,000, 9,60,000. आता आपल्याला सेल्स पण माहीत झालेलं आहे आणि वर्किंग कॅपिटल सुद्धा माहीत झालेलं आहे. 24 लाखाला 9,60,000 डिवायडेशन केलं, भागाकार केला की आपल्याला वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो मिळेल. मग करूयात 24 लाख डिवायडेड बाय 9,60,000, आणि कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळेल तो वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो 2.5 टाइम्स, 2.5 टाइम्स मध्ये आलेला आहे. अशा प्रकारे आपण वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो काढलेला आहे. सगळ्यात शेवटचा जो रेशो आहे तो आहे नेटवर्क टू डेप्ट. नेटवर्क टू डेप्ट जसं नाव तसा रेशो, फॉर्म्युला पण तसाच. नेटवर्क टू डेप्ट म्हणजेच नेटवर्क डिवायडेड बाय डेप्ट. मग याच्यामध्ये आपण किमती दाखवायचे डायरेक्ट. नेटवर्क ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 15 लॅक आणि डेप्ट दिलेला आहे 9 लॅक. 15 लॅक डिवायडेड बाय 9 लॅक, नाव इट इज कॅल्क्युलेटेड, सो वी आर गेटिंग नेटवर्क टू डेप्ट इज 1.66:1. 1.66:1 हा आपल्याला काय मिळेल, त्याचा रेशो मिळेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, हे तिन्ही रेशो काढलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला मिळालेला आहे तो म्हणजे 25%, नेट प्रॉफिट रेशो मिळालेला आहे 15%, रिटर्न ऑन ऍसेट मिळालेले आहे 12%, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो मिळालेला आहे 3 टाइम्स, आणि वर्किंग कॅपिटल रेशो मिळालेला आहे 2.5 टाइम्स, आणि लास्टला जो कार्ड आपण नेटवर्क टू डेप्ट तो आलेला आहे 1.66:1, 1.66:1. तर अशा प्रकारे आपण 16 मार्काचा जो प्रॉब्लेम आहे हा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो आणि आपल्याला तेवढे मार्क मिळू शकतात. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला सर्व फॉर्म्युले हे तोंडपाठ असावे लागतात. ते जर तुम्ही पाठ केलेले असतील तर हे मार्क तुम्हाला आउट ऑफ मिळतात. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.